नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दौरते अकॅडमीचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी या विषयामध्ये आदित्य एलवनच्या सूर्याकडे प्रवास याबद्दल माहिती बघणार आहोत. तर आदित्य एलवन ही भारतीय अंतराळ संघटना इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हिच्याद्वारे सूर्यासाठी पाठवलेली मोहीम आहे. तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघू. आदित्य L1 ही श्रीहरिकोटाच्या मध्ये यशस्वीरित्या पार करण्यात आली मोहीम आहे. तर त्याच्या आधी श्रीहरिकोटा यशस्वी चांद्रमा मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संघटनेने म्हणजे इस्रोने महत्त्वाकांक्षी सूर्य मोहिमेअंतर्गत आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण केले आहे. हे यान सूर्याजवळच्या L1 म्हणजे लॅग्रेजियन पॉईंट बिंदूवरून त्याच्या प्रभा मंडलाच्या म्हणजे कोरोनल एरियाचा अभ्यास करणार आहे. तर कोरोनल एरिया काय हे आपण बघून घेऊ पुढे. तर आदित्य L1 मोहीम बघा, तर हा आहे सूर्य आणि हे पृथ्वी आणि यांच्या मधात जो L1 पॉइंट आहे त्यालाच आदित्य यानातर्फे L1 आदित्य L1 असे नाव देण्यात आलेले आहे. तर सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी समर्पित केलेली ही पहिलीच भारतीय मोहीम आहे. निगारसाजी या प्रकल्पाचे संचालक आहेत. 2 सप्टेंबर 2023 रोजी 11:50 PSLV XL लॉन्च व्हेइकलद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. तर आदित्य L1ची वैशिष्ट्य बघा, सुमारे 125 दिवसात 15 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आदित्य वन यान सूर्याच्या सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या लॅग्रेजियन पॉइंट म्हणजे J1च्या कक्षेत पोहोचेल आणि सूर्याची चित्रे पाठवेल. तर एक प्रकारे आदित्य हा यान आहे आणि तो जो L1 पॉइंट आहे लेग्रेजियन पॉइंट तिथे जाऊन तिथून सूर्याच्या जवळचे आपले निरीक्षण करणार आहे व आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाठवणार आहे. पृथ्वीचे वातावरण आणि गुरुत्वीय क्षेत्र हे संरक्षक कवच मानले जाते. ते सूर्याच्या घातक ऊर्जा कणांना आणि विकिरणांना रोखण्याचे काम करते. म्हणजे सूर्यापासून जे रेडिएशन येतात त्यांना रोखण्याचे काम पृथ्वीचे वातावरण व गुरुत्वीय क्षेत्र करत असते. तर सूर्याच्या किरणोत्सर्गाचा शोध घेण्याच्या दृष्टीनेच मोहीम ही आखण्यात आलेली आहे. तर त्यामुळे L1 हे आदित्य L1 हे सूर्याच्या किरणोत्सर्गाचा शोध घेण्याचे काम करणार आहे. सूर्याच्या प्रभाव मंडलाचे तापमान, कोरोनल हिटिंग, सौर वाऱ्याचा प्रवेग, सौर वातावरण येथील तापमान, सौर प्रवेगातील वस्तुमान म्हणजे कोरोनल मास इंजेक्शन आदींचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. तर अशा प्रकारे आदित्य L1 ही सूर्याच्या निरीक्षणासाठी पाठवलेली एक मोहीम आहे व त्याची ही वैशिष्ट्ये आहेत. तर आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.